हेलो गाइज, वेलकम बैक टू द ठमके फैमिली इन यूरोप। कसे आहात तुम्ही सर्व? सो गाइज, तुम्ही बघू शकता मस्तपैकी गुड मॉर्निंग झालेली आहे, एकदम सूर्य उगवला आणि सनी डे आहे आज। तर काल आम्ही ब्रसेल्समध्ये होतो आणि काल रात्रीच आम्ही इथे, तुम्ही हा माझ्या मराठीमध्ये हॉटेल पाहू शकता, आयबीस बजेट या हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं होतं। सो आज आम्ही चेकआउट करणार आहोत। तर चेकआउट करण्यापूर्वी हा हॉटेल कसा आहे, बेल्जियममधले हॉटेल कसे असतात हे तुम्हाला दाखवायचं होतं। हे ज्या नावाप्रमाणेच हा जो हॉटेल आहे आयबीएस बजेट, तो आपल्या बजेटमध्ये आहे आणि बेस्ट आहे। तर मी तुम्हाला दाखवतो हॉटेल कसा आहे तो। तर हे आहे आयबीएस बजेट, खूप मोठा हॉटेल आहे, इकडे तुम्हाला पार्किंगसुद्धा मिळेल। सो आतमध्ये जाऊया आपण। सो इकडे समोर रिसेप्शन आहे, रिसेप्शन आणि या साईडला कॅफेटेरिया आहे, ब्रेकफास्ट करू शकता। अँड इकडे आहे, जर तुम्ही बाहेरून काही जेवण आणत असाल तर तुम्हाला इकडे एक मायक्रोवेव्ह मिळतं, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जेवण गरम करू शकता। आणि सर मला एक गोष्ट यांची खूप आवडली की यांच्याकडे रेडीमेड फूड आहे। सो इन केस तुम्ही जर का रात्री लेट आलात आणि तुमच्याकडे फूड नसेल तर तुम्ही इथून घेऊ शकता आणि खाऊ शकता। सी स्नॅक्स पण आहे, सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक्स, सगळं काही अवेलेबल आहे, तुम्ही इथे बसून एन्जॉय करू शकता। छोटासा एकदम क्यूट असा रूम, एकदम तुमच्या बजेटमध्ये जसा बसेल तसा। तर मी तुम्हाला दाखवते की या रूममध्ये काय काय गोष्टी आहेत। तर हा आहे एक बेड आणि त्याच्यानंतर ह्या बेडला बघा, इथे लाईटसुद्धा असतात अशा, ज्या तुम्ही टर्न ऑन ऑफ करू शकता। अप्परवाली लाईट आहे, ही एक लाईट आहे, इथली अशा लाईट्स आहेत इथे। त्याच्यानंतर शरण तुम्हाला चढून दाखवते वरती, इथे आहे हा छोटासा बंक बेड। जर तुम्ही तीनची फॅमिली असाल तर तुम्हाला हा असं खाली एक बेड आणि वरती छोटा बेड ते लोक देतात। आणि जर तुम्ही फक्त दोन माणसं असाल तर फक्त हा बेड असतो त्या रूम्समध्ये। शरण वरची लाईट दाखव, तर तिथे सुद्धा एक लाईट दिलेली आहे। आणि हा बेड अभाव 6 इयर्स साठीच आहे, इथे कॉशन लिहिलेलं असतं कारण की मुलांना पडण्याचे वगैरे चान्सेस असतात। त्याच्यानंतर इथे हे असे हँगर्स दिलेले आहेत 2-3 आणि ही अशी मस्त मोठी अशी ओपन विंडो आहे, बाहेर असा सनी आहे त्यामुळे खूप छान व्ह्यू सुद्धा आहे। आणि त्याच्यानंतर इथे हा टीव्ही आहे ज्याच्यावरती आम्ही लावून पाहिलं तर डच आणि फ्रेंच मधले चॅनल्स होते, सो एवढा काही युजचा नाहीये। त्याच्यानंतर हा असा एकदम छोटासा असा स्टडी टेबल काइंड ऑफ दिलेला आहे, जिथे तुम्ही इथेच बसून रूम मध्ये काही खाऊ सुद्धा शकता किंवा ऑफिसचं पण काम करू शकता। आणि त्याच्यानंतर ह्या दोन छोट्याशा अशा त्याच्या समोर स्टूल्स आहेत ते। तसं हा बेड पाहिला तर ह्या बेडच्या बाजूला पण तिथे स्पेस आहे बघा, मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी। आणि इकडे आहे हा असा मिरर, फुल मिरर आहे। आणि या साईडला इथे एकदम छोटासा असं बाथरूम आहे बघा, म्हणजे फक्त एकच माणूस तिथे उभा राहू शकतो असं, पण छान आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे एवढ्या छोट्या जागेमध्ये। खूप चांगले खूप गोष्टी दिलेल्या आहेत, अगदी काय म्हणतो 10x10 रूम मध्ये। आणि हे आहे वॉश बेसिनच्या समोरचा मिरर, इथे एक डस्टबिन आहे आणि टॉवेल्स दिलेले त्यांनी आणि लाईट वगैरे पण आहे इन फ्रंट ऑफ द मिरर। खूप छान आहे तेवढंच सेक्शन। त्याच्यानंतर इथेही वरती एसी हीटर काइंड ऑफ आहे आणि त्याचं इथे कंट्रोल दिलेलं आहे, हे लाईटचे बटन आहेत, हे एसीचं कंट्रोल आहे। याच्यामध्ये काय, हे एक टॉयलेट आहे, हे बघा किती छोटं टॉयलेट आहे। आणि त्यांनी जरा ऑटो सेन्सर दिले, ऑटो सेन्सर दिलेले आहेत, जर तुम्ही आतमध्ये असाल किंवा तरच ते लाईट चालू राहतं, नाहीतर मग बंद होतात। तर मग आणि इथे लगेचच दरवाजा आहे,
तर खूपच छोटं, म्हणजे मी म्हणते की 10x10 रूम मध्ये त्यांनी अशा सगळ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत एक्सेप्ट किचन. आणि इतकं म्हणजे ह्या हॉटेलचा मेन यूज हाच आहे की तुम्ही जर एखाद्या ठिकाणी एखाद्या कंट्रीमध्ये फिरायला येत असाल तर मग आपला असं असताना नेमकी आपण फक्त फिरायचंच आहे, आम्ही तर दिवसभर फिरणारच आहोत, मग आम्हाला फक्त रात्री आराम करायला जागा हवी आहे, तर तशा काइंड ऑफ हॉटेल्स यांनी हे बनवले आहेत. आयबीस हॉटेल्स असतात ते वेगळे असतात, पण हे आयबीस बजेट आहे आणि ते खूप काय म्हणतो कमी किमतीमध्ये आपल्याला मिळतं. आणि इकडची लोक इतकी चांगली होती की आम्ही त्यांना म्हणजे रात्री आम्ही केक कट केला, तर इथे आमच्या एका फ्रेंडचा बर्थडे होता तर आम्ही केक कट केला, तर ती आम्हाला सारखी होऊन विचारती डू यू वॉन्ट कॅन्डल्स डू यू वॉन्ट लायटर, आणि त्यांनी ते सगळं आम्हाला आणून सुद्धा दिलं. त्याच्यानंतर इथे कटलरी वगैरे फ्री असते, लंच फ्री न लंच आणि डिनर अवेलेबल नाहीये, ब्रेकफास्ट अवेलेबल आहे. आणि पण ते तुमच्या पॅकेज मध्ये असतं, ऑप्शनल असतं ते, ऍक्च्युली कंपल्सरी नाहीये. तर ते ब्रेकफास्ट पण 10 युरोच्या वर असतं, तो तेवढं आणि एवढे ऑप्शन्स नसतात. नॉर्मल इकडचं जे इंग्लिश ब्रेकफास्ट आपण ज्याला म्हणतो काइंड ऑफ तेच असतं, तर मग मोस्टली लोक प्रिफर करतात नाही करतात. आणि जेव्हा आपण बाहेर फिरायला येतो तर आपण मोस्टली असं विचार करतो की आपण त्या ठिकाणचं काहीतरी स्पेशालिटी खाऊया खाऊ म्हणून. तर हे आहे असं छोटस एकदम, आणि इथे स्मोकिंग आणि ड्रग्स अजिबात अलाउड नाहीयेत, त्याच्यामुळे हा इकडे असा स्मोक डिटेक्टर वगैरे पण त्यांनी दिलेला आहे. पण याची कॉस्ट किती असते वन डे काही? तर वन डे कॉस्ट त्यांची 49 युरो पासून स्टार्ट होते. 49 युरो म्हणजे आपल्याकडचे 5000 वगैरे, 4-5000 असतील. आणि त्याच्यानुसार ह्यांचं हे म्हणजे पर नाईट 49 युरो ठीक आहे. आणि 49 युरो पासून स्टार्ट होतं, म्हणजे डिपेंड ऑन तुम्ही कुठली रूम घेताय काय. आणि तुम्ही कधी बुक करता ते पण मॅटर करतं. तुम्ही 2-3 आठवड्या आधी बुक करणार असाल तर तुम्हाला चांगलीच आहे की तुम्हाला वेल बजेट मध्ये मिळेल. जर ऑन द स्पॉट हा इमिजिएट बुक करणार असाल, अर्जंटली बुक करणार असाल वन डे आहे तर तुम्हाला ते महाग पडेल. म्हणजे आम्हाला तरी हे मला वाटतं की 81-82 युरोला मिळालं पर नाईट, आणि आम्ही 3 फॅमिलीसाठी बुक केलं होतं. पण छान आहे, फक्त आराम करण्यासाठी रात्री त्याच्या त्याच गरजेसाठी हे आहे, चीपेस्ट हॉटेल मी याला म्हणेल. तर मंडळी हा होता एक छोटासा व्लॉग, इकडचे हॉटेल कसे असतात ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला तुम्हाला. आणि हे चीपेस्ट हॉटेल आहे, जर तुम्ही कधी बेल्जियम मध्ये फिरायला येणार असाल किंवा आपल्याकडून ग्रुप टूर वगैरे सुद्धा येतात इकडे फिरण्यासाठी, तर त्या लोकांसाठी हा एकदम चीपेस्ट हॉटेलचा पर्याय आहे, जिथे तुम्हाला जेवणाची वगैरे सोय नको असते, फक्त रात्री झोपण्याची जागा आपण म्हणतो कधी कधी की आम्हाला फक्त झोपायला जागा हवी आहे रात्री, तशा काइंड ऑफ हे हॉटेल आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिल दॅट टाइम, स्टे ट्यून्ड.